नमस्कार मित्रांनो, आज आपण 10वीतला गणित भाग 1 मधला पहिला चॅप्टर पाहूया। तो याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, इंग्लिश मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। तर काय असतं हे समीकरण? की ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि प्रत्येक चलाची कोटी ही एक असते। कोटी म्हणजे काय? घात, त्याच्या डोक्यावर आपण जे लिहिलेलं असतं त्याला कोटी म्हणतो। जर त्या समीकरणात दोन चले असतील, व्हेरिएबल्स असतील आणि त्याचा घात, त्याची पावर एक असेल, तर त्याला आपण रेषीय समीकरणे म्हणतो। एक्झाम्पल, ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0। त्यातले ए बी सी हे व्हेरिएबल्स नाही आहेत, हे कॉन्स्टंट आहेत। त्याची व्हॅल्यू असेल ए ची 2, बी ची 3, सी ची 5। तर ती जर आपण समीकरणात टाकली तर ते समीकरण असं बनेल, 2x प्लस 3y प्लस 5 इज इक्वल टू 0, 2x अधिक 3y अधिक 5 इज इक्वल टू 0। तर यामध्ये आपल्याला एक सारणी दिलेली आहे, ती पूर्ण करायला लावलेली आहे की दोन चलातील समीकरणे हे रेषीय समीकरण आहे की नाही। तर पहिलं समीकरण पहा, समीकरण कोणतं आहे? 4m अधिक 3n इज इक्वल टू बरोबर 12। तर यामध्ये दोन चले आहेत m आणि n आणि दोघांचा जो कोटी आहे तो एक आहे, काहीच नाही म्हणजे कोटी एक असतो। तर हे रेषीय समीकरण आहे। तर त्याच्या पुढचं पाहूया, दोन नंबरचं, 3x त्याचा कोटी 2 वजा 7y बरोबर 13। आता मला सांगा हे रेषीय समीकरण आहे की नाही? तर याची व्याख्या वर दिलेली आहे, ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि प्रत्येक चलाची प्रत्येक पदाची कोटी ही एक असते। तर पहा, इथे एक ची कोटी 2 आहे, एक नाही आहे, त्याच्यामुळे हे रेषीय समीकरण नाही। त्यानंतर तिसरं, वर्गमूळ 2 एक्स वजा वर्गमूळ 5 y बरोबर 16। तर याच्यामध्ये दोन चले आहेत x आणि y आणि प्रत्येकाची कोटी किती आहे? एक आहे। तर याला काय म्हणतो आपण? रेषीय समीकरण आहे। त्यानंतर पुढचं, 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0। त्यामध्ये x 0 आहे तर त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू पूर्ण 0 होईल, त्याच्यामुळे हे पण रेषीय समीकरण नाही। त्यानंतर पुढे, इथे पण y ची व्हॅल्यू 0 ने गुणल्यामुळे 0 होते, त्याच्यामुळे हे पण रेषीय समीकरण नाही। आता हे x आणि y हे खाली आहेत भागाकार म्हणून, ते जर वर आणले तर त्याचा घात काय होतो? वजा 1 होतो, त्याच्यामुळे पण हे रेषीय समीकरणे नाहीत। त्यानंतर इथे
एकापेक्षा जास्त चले एका याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे हे पण रेषीय समीकरण नाही. तर कळते सगळ्यांना, यातलं फक्त पहिलं आणि तिसरं रेषीय समीकरण आहे, बाकीचे रेषीय समीकरणे नाहीत. त्यानंतर आपण एक सामायिक समीकरण सोडवूया. तर आपल्याला दिलेलं आहे इथे एक एक सामायिक समीकरण दिले 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. तर या दोन्ही समीकरणाला आपण नंबर दिलेला आहे, पहिला नंबर आणि दुसरा नंबर. आता आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं म्हणजे काय करायचं नेमकं, त्यातली जी चले आहेत x आणि y त्यांच्या व्हॅल्यू काढायच्यात. तर ते कशा काढणार आपण, तर इथे आहे 3y आणि इथे आहे y, मग तो आपल्याला जर वजा करायचा असेल तर अगोदर आपल्याला दुसऱ्या समीकरणाला 3 ने गुणावं लागेल, मग 3 ने गुणल्यानंतर इथे येईल 3y आणि मग दोघांची बेरीज केली की y हा वजा होऊन 0 होईल आणि मग आपल्याला x ची किंमत मिळेल. समजते सगळ्यांना, त्यामुळं काय केलं इथे 2 नंबरचं जे समीकरण आहे त्याच्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणले. जेव्हा आपल्याला गुणायचं आहे तेव्हा दोन्ही बाजूंना गुणायचं आहे, एका बाजूने गुणल्यानंतर चुकीचं उत्तर येईल. तर आपण जेव्हा 3x ला 3 ने गुणू तेव्हा त्याचं उत्तर येईल 3 * 3 = 9x, वायला 3 ने गुणू तेव्हा 3y आणि 2 ला 3 ने गुणू तेव्हा 6. तर अशा प्रकारे आपल्याला नवीन समीकरण मिळतं तिसरं, 9x + 3y = 6. आता काय करू आपण, या तिसऱ्या आणि पहिल्याची बेरीज करूया. तर इथे आपण पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज करूया. बेरीज केली तर 5 + 9x = 14x येतील आणि y हे y आणि तो y कॅन्सल होईल, -3y आणि +3y. त्यानंतर 8 + 6 = 14. नंतर 14 तिकडे गेले तर 14 भागिले 14 = 14, तर उत्तर आलं 1. आता तेच उत्तर आपण कोणत्याही समीकरणात टाकून y ची व्हॅल्यू काढू शकतो, किंमत काढू शकतो. तर x ची किंमत आपण ही दुसऱ्या समीकरणात ठेवूया. दुसरं समीकरण काय आहे, 3x + y = 2. तर इथे x ची व्हॅल्यू 1 ठेवली आहे आणि समीकरण तसंच असं लिहिलं आहे, 3 + 1 = 3, त्यामुळं 3 + y = 2. त्यानंतर आता 3 तिकडे नेला तर कसं होईल, ते अगोदरचा 2 तिथे तसाच आणि -3, तर काय उत्तर येईल, -1, 2 - 3 - 1. तर अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1, तर अशा प्रकारे ही त्याची उकल आहे. अशा प्रकारे आपल्याला शेवटला लिहावं लागेल x आणि y, x = x = 1 आणि y = -1 असे उत्तर लिहिणार. ही झाली पहिली रीत. दुसरी रीत, तर दुसऱ्या रीतीमध्ये काय करायचं आहे, आपल्याला हे दोन्ही समीकरणं ला नंबर दिलेत, पहिला आणि दुसरा. त्यानंतर दुसरं समीकरण आपण असं लिहू शकतो, 3x तिकडच्या बाजूला घेतलं तर -3x होईल +3x, आणि त्यानंतर ती y ची किंमत आपण पहिल्या समीकरणात टाकूया y च्या जागेवर. तर पहिलं समीकरण आहे 5x - 3y = 8. आता y ची किंमत काय आहे काढली आपण इथे, y = 2 - 3x, ती किंमत टाकून दिली इथे. त्यानंतर आता आपण जे बाहेरच्या संख्येने आतल्या संख्येला गुणूया, 5x तसाच +3 * 6,
त्यानंतर 3 * 9 वजा वजा अधिक होतं, त्याच्यामुळं अधिक झालं आहे बरोबर 8. त्यानंतर हा 5x आणि हा 9x या दोघांची बेरीज 14x वजा 6 तसाच बरोबर 8. आता हा वजा 6 तिकडे गेल्यानंतर अधिक होतो, तर 8 + 6 = 14. त्यानंतर 14 इकडे गुणिले आहे, तिकडे गेला की भागिले होतो आणि मग 14 * 1 = 14, त्याच्यामुळं 1 चं उत्तर आलं 1. आता तीच किंमत आपण कोणत्याही समीकरणात ठेवली तर y ची किंमत मिळेल. तर आपण तिसऱ्या समीकरणात ठेवूया, तर y बरोबर 2x - 3y हे तिसरं समीकरण आहे, त्याच्यामध्ये 1 ची किंमत ठेवली 1. तर 3 * 1 = 3 आणि मग 2 - 3 = 1. तर अशा प्रकारे आपल्याला याची उकल मिळाली आहे, x = 1 आणि y = 1. कसं वाटलं मित्रांनो, समजले का सगळ्यांना एक सामायिक समीकरणे? माझे नाव राहुल रासकर. अजून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.